नमस्कार मंडळी, आपण असा व्हिडिओ पाहणार आहोत जो आपल्याला एका मराठी माणसाने बडोद्यावरून, जे की सध्या त्याचं वडोदरा असे नाव आहे, गुजरातमधून पाठवलेलं आहे. कशा प्रकारे गुजरातमधील बडोदा शहरामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, त्यांच्या घरामध्ये देखील पाणी साचलेलं आहे, त्यांना आता दुसऱ्याच्या घरी राहावं लागत आहे. स्मार्ट सिटीमध्ये बडोद्याचं नाव आहे. ठिकठिकाणी ब्रिजेस उभारले गेलेले आहेत. खोदकाम तुम्ही पाहिलं असेल बडोदा शहरामध्ये, कधी जर गेले तुम्ही तर त्या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे. सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजा होते. मराठी घराणं ते आहे, एक गायकवाड घराणं. आता आपण तो व्हिडिओ पाहूया ज्यामध्ये त्या घरातील लोकांची काय अवस्था आहे, संपूर्ण बडोदा शहराची काय अवस्था आहे. तुम्ही जर फोटोज पाहिले तर जे मगरमच्छ आहेत, जे मगर आहेत, ते घराच्या छतावरती जाऊन बसलेले आपण फोटोमध्ये पाहू शकता. ही स्थिती आहे बडोद्यासारख्या स्मार्ट सिटीची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला जर माहिती असेल तर ज्यावेळेस 2014 पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यावेळेस जे दोन सीटावरती लोकसभेला उभा राहिले होते त्यातील एक सीट होतं वाराणसी व दुसरं सीट होतं बडोदा, म्हणजेच वडोदरा. या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी बडोदा ही जागा सोडली, ज्या ठिकाणी नंतर भाजपचे दुसरे उमेदवार दिले ते निवडून आले. परंतु ज्या ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून जातात व त्या शहराचं अशा प्रकारची व्यवस्था अवस्था झालेली आहे, मग महाराष्ट्रामध्ये देखील आता स्मार्ट सिटीची गरज आहे का? प्रत्येक ठिकाणी असे कोणतेही काम न पाहता, म्हणजेच कोणताही ठाव ठिकाणा न घेता खोदकाम करायची गरज आहे का? स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचं बकालीकरण करण्याची गरज आहे का? हा विचार आता सर्वांना करावा लागणार आहे. पुण्यासारख्या ठिकाणी देखील स्मार्ट सिटीच्या नावाखाली भरपूर जागेवरती खोदकाम केलेलं आहे. पावसामध्ये पाणी भरल्याच्या घटना देखील आपण याच वर्षी पाहिलेल्या आहेत. बाकी शहरांचं देखील आता विद्रुपीकरण, पाणी भरणे, त्याला योग्य पाण्याची विल्हेवाट न करणे हे स्मार्ट सिटीच्या अखत्यारामध्ये येत नाही का? हा देखील विचार करावा लागणार आहे. हा तो व्हिडिओ ज्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी साचलेलं आहे, हे तर पाणी आता कमी झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. काही घरांच्या छतापर्यंत, म्हणजेच एक जो फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे, ग्राउंड फ्लोर आहे, तो देखील संपूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे. लोकांचे अनगिनत नुकसान त्या बडोदा शहरामध्ये झालेले आपण पाहू शकतो. हा जो व्हिडिओ आहे हा त्यांनी फर्स्ट फ्लोअरवरून काढलेला आहे. खाली पहा कशा प्रकारे संपूर्ण कॉलनीमध्ये पाणी साचलेलं आहे. यांचं जे घर आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे, परंतु घरामध्ये पाणी असल्यामुळे, जाता येत नसल्यामुळे त्यांनी वरून व्हिडिओ काढलेला आहे. हा पहा त्यांचा हा दरवाजा, व तो दरवाजा देखील आता पाण्यामध्ये गेलेला आहे. एक पायरीपर्यंत पाणी आल्याचं आपण पाहिलेलं आहे, म्हणजे 2 ते 1 फुटापर्यंत त्यांच्या घरामध्ये पाणी आहे. समोरासमोरचे घर आहेत संपूर्ण पाण्यामध्ये गेलेले आपण पाहत आहोत. पुढे आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये पाणी कमी झाल्यानंतर त्यांनी घरामधील परिस्थिती दाखवली आहे. नाही थोडा ये निकलेगा नहीं, निकालना पड़ेगा फोड़ के. ओ मितेश भाई, ये देखो ये कट्टा फोड़ना पड़ेगा लगता है. ये पानी पानी बाहर निकलेगा कैसा घर में? हाँ हाँ हाँ, अरे बाप रे, ये आएगा तो संभल के आना बेटा, धीरे धीरे आ बेटा. हाँ काय ते अरे वाज, अरे देखो ना कैसा हो गया. वही तो, अरे बापा. वरती ठेवलं सर्वांनी, माहित आहे वाचलं थोडा म्हणून. लागणारच ना ग. तू क्या रिकॉर्डिंग कर रही है अभी? मुझमें डाल.
अम्मा मेरा ये देखो गिर गया कूलर। आपण आता व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये कशा प्रकारे त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे पाणी आता कमी झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे। 2 फुटापर्यंत घरामध्ये पाणी होतं, त्यांचं भरपूर नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। ते मागील 4 दिवसापासून दुसऱ्याच्या घरामध्ये राहत होते, स्वतःच्या घरामध्ये पाणी असल्यामुळे त्यांना राहता आलेलं नाही। जशी मुंबईमध्ये महानगरपालिका आहे तशीच बडोद्यामध्ये वडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच VMC आहे। VMC ने चांगलं काम केलं नसल्याचा लोकांमध्ये रोष आहे। बडोदा शहरामध्ये मराठी बहुल एरियामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे, त्या घरांचं देखील त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड हे राजे होते, त्यामुळे तेव्हापासूनच मराठी लोक त्या ठिकाणी स्थानिक आहेत। मराठी भाषा देखील बडोद्यामध्ये बडोदा शहरामध्ये बोलली जाते। आता अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास करायचा आहे की नाही ते आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवायचं आहे। बडोद्यासारखं सुंदर शहर आता पाण्याखाली गेल्याचं आपण मागील आठवड्यात पाहिलेलं आहे। आता आपल्याला खरंच विचार करायचा आहे की आपल्याला अशा शहरांची गरज आहे का।